हॅलो फ्रेंड्स, मी अनिश सुनील पवार. तर कसे आहात तुम्ही? बरे ना? मला नक्की माहिती आहे तुम्ही बरेच असणार. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या लॉकडाऊनच्या सीझनमध्ये तुम्हाला बोर झालं असेल म्हणून. तर ही आपली रॉयल प्रोडक्ट, एशियनच्या रॉयल प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन असेल. तर रॉयल एस्पेरा असं प्रोडक्टचं नाव आहे. तर ह्याच्या प्रोडक्टबद्दल बोलण्यात आलं तर हा वॉरंटीबद्दल बोलवा. तर हा इंडियातला फर्स्ट एस्पेरा पेंट आहे ज्यात एशियन पेंट 5 इयर्सची परफॉर्मन्स वॉरंटी देते. सेकंड बोलण्यात आलं तर टेफलॉन सरफेस प्रोटेक्टर, म्हणजे या एस्पेरामध्ये टेफलॉन सरफेस प्रोटेक्शन फिल्म येते, त्यामुळे स्टेनला इझी क्लीन अप करू शकतो. आणि इट इज कंबाईन ऑफ हायड्रोफोर्बिक नेचर, म्हणजे ह्याची लाईफ ची ड्युरेबिलिटी वाढते. आणि क्रॅकबद्दल, इझी फिलिंग ऑफ क्रॅक, थर्ड पॉईंट. त्यात कसं असतं माहीत आहे का, हेअरलाईन क्रॅक असतात ते इझिली फील होतात आणि एन्श्युअर करतात की क्रॅक दिसले नाही पाहिजे. चौथं, लो मेंटेनन्स अँड इझी क्लिनेबिलिटी ऑफ स्टेन्स, म्हणजे ते एक फिल्म प्रोव्हाइड करते, त्यामुळे कुठलेही स्टेन असले ते इझिली क्लीन होतात आणि लो मेंटेनन्स आहे, म्हणजे यूजसाठी, वॉशेबिलिटीसाठी चांगलं आहे, इझिली क्लीन होतो. आता याच्या प्रोडक्टबद्दल, प्रोडक्ट फीचरबद्दल बोलायचं आहे. वॉशेबिलिटी हाय इन क्लास आहे. कलर्स अवेलेबल 1750 प्लस कलर्स अवेलेबल आहे. ह्याच्या अवेलेबिलिटीबद्दल बोलणार, 1 लिटर, 4 लिटर, 10 लिटर अँड 20 लिटरमध्ये अवेलेबल आहे. आणि ह्याचे कवरेजबद्दल बोलणार आलं तर 1 कोटमध्ये 24 to 25 square meter इन 1 लिटर देतो. आणि 2 कोटमध्ये 11 to 13 square meter 1 लिटरमध्ये कवरेज देतो. आणि हा तुम्ही 10 degree Celsius खाली यूज करू नका, कारण हे जे रिझल्ट चांगले नाही येणार. ड्राइंग टाइम 30 मिनिट. हा एक सिल्क स्मूथ फिनिश देतो वॉलला. तर ही होती इन्फॉर्मेशन प्रोडक्टबद्दल. नक्की जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, डिसलाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून जावा. आणि कोणतेही एशियन पेंटचे प्रोडक्ट हवे असतील तर मला तुम्ही यूट्यूबवर कमेंटमध्ये कळवू शकतात, किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, इन्स्टा आय डी येत असेल तिथेही तुम्ही मला मेसेज करून कळवा. कोणतेही प्रोडक्ट आपल्या सबस्क्रायबरसाठी बेस्ट डिस्काउंट देतो आपण, आणि आपले सगळे प्रोडक्ट ट्रस्टेड आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून जावा प्लीज.